भाग 3 मध्ये आपण क्षितिज समांतर सागरी प्रवाह म्हणजे पृष्ठीय सागरी प्रवाह अभ्यासणार आहोत. पृष्ठभागावरील प्रवाहातून महासागराचे सुमारे 10% पाणी वाहते. सागर पृष्ठापासून 500 मीटर खोलीपर्यंतचे प्रवाह हे पृष्ठीय प्रवाह किंवा पृष्ठभागावरील प्रवाह समजले जातात. या भागातून होणारा पाण्याचा विसर्ग हा स्वीड्रप या एककात मोजला जातो. एक स्वीड्रप म्हणजे 10^6 घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग असतो. सागर जलाची क्षितिज समांतर हालचाल ही उष्ण आणि शीत प्रवाहांच्या स्वरूपामध्ये होत असते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे व ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे ही प्रवाहांची हालचाल होत असते. हे प्रवाह मोठ्या प्रमाणावर ग्रही वाऱ्यामुळे दूर अंतरापर्यंत ढकलले जातात. त्यामुळे हे पाणी विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे व दोन्ही ध्रुवाकडून पुन्हा विषुववृत्ताकडे ढकलले जाते. विद्यार्थी बालमित्रांनो, पाठ्यपुस्तकातील आकृती 5.4 अभ्यासा. यावरती मी काही आता प्रश्न विचारणार आहे आणि उत्तर देखील मीच देत आहे, कारण ते आता तुम्ही उत्तर देणे शक्य नाही. तरी पण तुम्ही मी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर तयार ठेवा. मी आता एक एक प्रश्न विचारित आहे आकृती 5.4 वर आधारित. प्रश्न पहिला, सागरी प्रवाहांचे कोणते मुख्य प्रकार आहेत? तर उत्तर आहे, सागरी प्रवाहांचे उष्ण व शीत हे दोन प्रकार आहेत, उष्ण प्रवाह व शीत प्रवाह. प्रश्न दुसरा, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कोणत्या प्रकारचे प्रवाह वाहतात? तर याचं उत्तर आहे, उष्ण प्रवाह. तिसरा प्रश्न, ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे कोणत्या प्रकारचे प्रवाह वाहतात? तर याचं उत्तर आहे, शीत प्रवाह. प्रश्न चौथा, सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना त्यांच्या दिशेत उत्तर व दक्षिण गोलार्धात काय फरक दिसतो? तर उत्तर आहे, उत्तर गोलार्धामध्ये हे प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात, तर दक्षिण गोलार्धामध्ये हे प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. प्रश्न पाचवा, ज्या ठिकाणी दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी नेमके काय घडते? उत्तर आहे, ज्या ठिकाणी हे दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी दाट धुके तयार होते. प्रश्न सहावा, दोन वेगळ्या प्रकारचे प्रवाह एकत्र येतात अशा भागाच्या किनाऱ्यालगत असणारी मानवी वस्ती व त्यांचे व्यवसाय यांच्याशी कोणता सहसंबंध असतो? तर त्या ठिकाणी मानवी वस्ती ही दाट असते व त्या ठिकाणचा व्यवसाय हा मासेमारी असतो. हे याचं उत्तर आहे. सागरी प्रवाह प्रामुख्याने सागर जलाचे तापमान, क्षारता व घनता तसेच ग्रही वारे यावर अवलंबून असते हे आपण अभ्यासलेले आहे. तसेच पुढील काही कारणेही सागरी प्रवाहांच्या वाहण्याच्या दिशा व त्यांचा वेग याला कारणीभूत ठरतात. पहिले कारण आहे पृथ्वीचे परिवलन. पृथ्वीच्या परिवलनामुळे हे प्रवाह उत्तर गोलार्धामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात, तर दक्षिण गोलार्धामध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. दुसरे कारण आहे भूखंड रचना. किनारपट्टीच्या रचनेनुसार सागरी प्रवाहांच्या ह्या दिशा बदलतात. सागरी प्रवाहांचा साधारण वेग ताशी 2 ते 10 किलोमीटर असतो. सागरी प्रवाह हे उष्ण व शीत अशा दोन प्रकारांमध्ये विभागले जातात. अशा प्रकारे हे दोन्ही कारणे हे सागरी प्रवाहांच्या निर्मितीसाठी अनुकूल ठरतात.